आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आता सरकी उभी राहणं बाई कायली अशी करून राहिली. जाऊ द्या ना, नाही जमणार तुम्हाला. बापा मला काऊन नाही जमणार, आणि समजा का तुलेच जमते, मोठी हुशार आहे ना तू, असं कसं नाही जमत. आता सरकी उभी राहते का पाय बांधू तू वाले. पाय कायले बांधायचे तिचे, मग मुख्या जनावर आले माया समजते ना. आणि तस बी श्यामा फक्त मलेच दूध काढू देते, बाकी कोणाला हात पण लावू देत नाही ना. शहाणी आहे माई बाय धरा. कावेरी अग ये ना, कायले रागावून राहिली माया रामभाऊले. अग तुले मालूम आहे ना श्यामा कुणाला दूध काढू देते का, मलेच देते का नाही. हाव हे खरं आहे. नमस्कार छोटी मालकीन. कायची छोटी मालकीन, चुकलं का महावाला? तुमचं कायले चुकायले पाहिजे, ही तुमची बायको मोठी हुशार आहे. आता म्या काय केलं, आता पाहजी रामभाऊ माया नवऱ्याले जानकीनं भाऊ बनवलं आणि माहेर जवळ केलं. घे कावेरी, आणि तुम्ही मले बहीण समजायचं सोडून छोटी मालकीन छोटी मालकीन करता. मले माझ्या हक्काचं भाऊ नको. आणि रामभाऊ तुम्हाला म्हणून सांगते, ह्या जानकीचा भाऊ लय लय छळते मले. पाय बरं वहिनी, बोला बरं वंस. तुम्हाला भावाले काही बोलशील ना तर तुले दूधच देणार नाही ना. कसा भोळा साम सदाशिव बाबानी हाय महाभाऊ. पाहिलं हे भाऊ बहीण असंच करते, मला एकटं पाडते. हे बायको घबराय ना. द्या द्या चांगला दम द्या तिले. आणि काही बोलायचं नाही माया भोया बाबड्या बहिणीले. असंच करते ना. आणि दूध काऊन नाही देणार तिले, माया बहिणीले काही बोलायचं नाही. आणि दूधच का, गायच नेऊन बांधतो तिच्या सासरी. जमलं का नाही बहिणी बाई? हा वंस आता मले पण माहेर भेटलं. आणि अशी बहीण भेटायला बी तर भाग्यच लागते का नाही. आवजी या तुम्ही बोला. बाप्पा लय प्रेम तू जाऊन राहिलं वंशांवर. तर अग बाई अग लाजून कायले राहिली तू, बघ लाजू कायले. छा हा आता त्याच कारण आम्हाला कसं कळणार ना. कारण तर शंभो महादेवाले माहित. पण असा आनंद राहते ना, असं वाटते कमी जमिनीवर तर नाही दोन वीट वर तर चालून राहिली. असं का होते मालूम नाही. पण मला मालूम आहे ना. काय मध्ये वाटून राहिलं तर महा पंकट भाऊ जरा जास्तच माया करून राहिला ना. लय सुंदर दिसून राहिली ग, अशीच आनंदात राहा. हा येते मी. महाराज कावेरीले असच आनंदात ठेवाची, गण 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 हात बोलते. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. किमने तुझ्या मनात चार का विचार येत होता ना, का येता जाता तुले बुवाच दर्शन होईन म्हणून. तुझ्या मनातली हाक ऐकू आली ना आम्हाले, पिल्लं घराबाहेर पडली का मायचं लक्ष राहते ना. चांगलं काम केलं लेकरा, शहाणी आहेस. श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद ज्या रामले लाभला त्या रामले भाऊ करून घेतला ना. साजरं काम केलं लेकरा. गण गण गणात भूते. किमने मनात नसतानी उगाच कोणाच्या पाया कायले पडा,
कोणी कोणासमोर वागला म्हणून तो माणूस मोठा होते का? श्रद्धेनं आणि मायेनं पाहिलं तरी बी भावना पुसतेत ना लेकरा. मले ना आता कुणाशी वाद घालायचाच नाही आणि म्हणान तर मला आता कुणावर तर रागवायचं पण नाही. माझ्या नवऱ्याची तुमच्यावर तर लई श्रद्धा आहे. ते तुमच्या चरणी नतमस्तक होते. मग अर्धांगिनी म्हणून नवऱ्याच्या भावनांचा आदर करायला हवा का नाही? नाही तर तुम्हीच म्हणता चिमणीच्या नाकावर तर राग राहते. गण गण गणात भूते. पतिव्रतेचा देव हाती हा नवराच राहते ना लेकरा. ते भक्ती नामस्मरण मले जमणार नाही. म्या आणि महासंसार भक्तव ना मले जमणारच नाही ना. रागू नको ना लेकरा. तुली हवा तू आशीर्वाद भी भेटन तुले. संदूकाची चाबी आहे ना तुझ्याकडे ती जपून ठेव. बिलपत्र आहे ना त्यात आहे ना. तुम्ही मले वडिलांसारखे वाटता तितलं मले पुरं आहे. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. लाला तुझ्या सुनेच्या मनात निर्मळ आनंदाचं इंद्रधनुष्य दिसून राहिलं ना. गण गण गणात भूते. रखमे तुझ्या एकटीवर तर किती भार. नामदेवाले पण तुले सांभाळावं लागतं ना. आणि महाराज म्हणजे वारा सांगून सैन्याने वाऱ्याची झुळक येते का? हो पण कामच. जमलेस तर 5-25 भक्त मंडळी पण येतेत ना. रखमे गावागावची भक्त मंडळी बोलू लागली. विठोबाच्या ओसरीत सोय होते आणि विठोबा महाराजांचं दर्शन पण घडून देते. कधी पण येतेत ना भक्त मंडळी. रखमे आत्ताच आली तर येऊ दे ना. समजा भक्त आईले गण गण गणात भूते. ठोबा तू तुझ्या कामाले जा नाही ठोबा. त्यांच्या माग लागा लागते ना. कामाले जा कामाले जा. बर महाराज तुमच्यासाठी दूध आणते. हा महाराज मले तुमच्या चरणाशिवाय गमतच नाही ना. ठोबा लेकरा तुली प्रपंच सांभाळावी लागते ना. मनात आढळ श्रद्धा हवी. मुखी नाम असावं आणि हाताली काम. गण गण गणात भूते. महाराज गण गण गणात भूते. काम लेकरा हार कायले घालता. गावात शंभू महादेवाचं मंदिर आहे ना तिथे जा आणि देवाली हार घाल. म्या देवाचा चाकर आहे ना. आणि लेकरा नारळ फुलांचा दिखावा कायले करता. त्यापेक्षा गरीबाले खाऊ घाला. गोमातेची सेवा करा. पुण्य भेटन ना. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. इटोबा तुले कामाले जा लागते आता. आणि तुम्हाला सांगतो नामदेवाले आम्ही आमच्या संगती ठेवू. कागा नामदेवा आत्ता नाही लेकरा. मोठा हो रडू नको ना लेकरा. रकमे हे घे. हे ठेव. देव घरात चांदीचं बेलाचं पान आहे ते घेऊन ये. आणि इठोबाली दे. आणि इठोबा आजच्या दिवस तुझ्या संगतीस ठेव ते पान. हो गण गण गणात भूते. Thank you.
ओ सेठानी गण गण गणात बोते मी का म्हणतो सेठानी बाई तुम्हाला तर दुसरा उद्योग राहिलाच नाही मले काऊन चिडवता सेठानीच तर म्हणलं वा तुम्हाला काऊन मले सेठानी म्हणायचं आहे मी काय बदली बदली दिसते आणि खबरदार मले सेठानी म्हणत अशी बोलते वा तू आणि काय करशील म्हणलं कसा आहे आता मग सुनबाई आपली कावेरी स्वयंपाक दूध न्यारी दवापाणी समुद्र तर तेच करते वा आणि तू कमरेले छल्ला लावते आणि तरा 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 इकडे तिकडे फिरते काम नाही ना दाम नाही एका जागी बसाव माणसानं आपलं गणगण गणगण करत राहा तुम्हाला मजाक सुचते त्या महाराजांच्या चिमणीने मला काही कामाचं ठेवलं नाही ना वा आता सुनबाईचा संसार आहे तू काय तिथं मान घालते आपली मॅ काय करून राहिले आता सुनबाई स्वयंपाक घरातच आहे ना पण तुम्ही मला कायले आवाज दिला न सोडायचे असन बाबूजीले अरे वा हुशार आहे का नाही माई सुनबाई मले बुद्धू म्हणा हरकत नाही पण मी आज डबी लपवली होती कायले कायले काय जवा बघावं तवा न सोडत राहते तब्येतीले बरं नसताना बापा इथलीच तपकीर बरं झालं आजपर्यंत बायकोच ऐकलं नाही ना आता सुनबाईच ऐका घ्या ताटण घ्या जरासारखं वाटत कडूकडू मध टाकून दिलं आहे ना चाटण औषध कडूच राहते गोड चाटण आणि गुदगुल्या करणारे काटे पाहिलं आहे का कधी ओ शेठजी घ्या चाटण तुले तर जागाच भेटली बदलाच काढ तू महावाला घ्या दूध घ्या सासूबाई घ्या काय झालं सुनबाई घालातल्या घालात एकटीच हसते माझ्या जीवा भावाच्या सखीले भेटले ना जानकीले वंच आहे ना ती माई घ्यायले भाऊ केलं ना मग मी आपण म्हणलं रामभाऊले माई भाऊ व्हा आणि मले माहेर द्या खाऊ म्हणाले जानकीले भेटलं का असा आनंद आनंद होते आणि हो महाराज पण भेटले का म्हणे म्याच म्हणलं त्याले वडिलांसारखे वाटता तुमच्या बद्दल आदर आहे मनात पण हे भक्ती नामस्मरण नाही जमत मले माहे देव माहे सासू सासरे आणि महानवरा आणि मले ओढ सुखी आनंदी संसार करण्याची मले म्हणे चिमणी हुशार झाली म्या का म्हणते काही म्हणाच नको तुम्ही ओसरी अंगण देवघर आणि तुमची खोली इथलाच वावर ठेवा स्वयंपाक घरात यायचं पण नाही आता त्यांच्या आवडी निवडी माहित आहे मले बाबूजी सांग ना घ्यायले दूध देऊन येते हा द्या राहते का केवढं ना दचकली म्या सुराच्या मनात चांदणं राहते ना कोण चोर आणि कायची चोरी काय असं निरखून मा मनात उतरून सनाने बघत होती बाप्पा चोरी कायची त्यात नवऱ्याले बघायले चोरी करा लागते कसे शांत बसला होता तुम्ही हसरा चेहरा
आणि मी जेव्हा असं बघतो तेव्हा काय अंगावरती येते मग? पण मग तुमचे डोळे तर बंद होते, तुम्हाला कसं कळलं? मनाले डोळे राहतेत ना, मनाची भरारी लय मोठी राहते. जेव्हा येतेस ना तेव्हा वाऱ्यासोबत तुला सुगंध पण येते. तो वारा मले कानात सांगते वाय कावेरी आली. काय बोलता? खरं बोललो ना. बाय. अजून पण सुगंध प्यायलेला वारा खोलीत दलवून राहिला ना. घ्या दूध घ्या आणि आवरा पटापटा. आणि हो आज तुमच्या बहिणीले माझ्या वंचले भेटले म्या. लय खुश आहे जानकी. या मनात आनंद आहे ना? हो. माणसाच्या मनात आनंद राहिला ना का मग जग आनंदी दिसते. तस असं. बरं चला आवरा पूजा अभिषेक करून घ्या. अन्यहारी तयारच आहे. बाहेर ये. जेवण ये. दाखवा नको. सोड. धिंगाणा कल्ला काय ले करते रे? लाज नाही का वाटत तुले? भाऊ म्हणलो त्याने स्वतःले आणि गुंड घेऊन येते सण्यानी. हा आता भाऊ म्हणके आठवली का तुले? वाड्यावरती पण येत नाही आणि व्याज पण देत नाही. गावभर बदनामी करत हिंडते. वचा वच तोंड चालवते. धमक असेल तर ये ना वाड्यावर. अबे तू या वाघामध्ये आहे का धमक? हा कुत्र्यांना पाठवते आणि स्वतः गुळेत लपून बसते. बाहेर ये म्हणा. एकदम हातून सुटला तो व्यंक्या. आता वाढत जाळ. अहो वहिनी तुमच्यामुळे हात केवढे वाढा केवढा मोठा असा कसा जळ? मुद्दल निवास द्यायला नको. अरे पण अशी तरार राहते का माकडानो? अबे बघत काय बसलाय? घ्या त्याला वाड्यावरत. काहीतर हिंगा नाही दाखले मालक. तुम्ही आमच्या मध्ये पडा नको. हा आमचा आपसातला मामला आहे. हा असा सोडवतेत का आपसातला मामला? आणि तुम्हाला काय आज ओळखतो म्या. गावातल्या कुठल्या बी गरीब सज्जनाला हानामारी करान तर आधी आमच्याशी निपटावं लागन. आम्ही शांत राहतो कारण झगडा फिसाद आम्हाला पसंत नाही. सावकार आम्ही नाही का? गरीब माणसाईले इज्जत मोलाची राहते. पांडोबा तिच्याशी कायले खेळता? आता सांगा ना मग विठ्याले. मुद्दल तर दूर व्याज भी देत नाही ना तो. वर्त मालकांची बदनामी करत आणि कागद आहेत ना जवळ मालकाजवळ. हा उद्या मालकानं फिर्याद केली ना तर विठ्याले अटक भी होऊ शकते. हा अबे कायचा कागद गा? फाटले मालक खोटे कागद तयार करतो तो व्यंकोबा. मले माहित आहे ना आणि समदे पुरावे जाऊन टाकतो. लय धूर्त आहे ना तो. असं झिंगाना घालतेत ना हे? समद गाव पाहिते ना. हा हा झिंगाना कायचा आणि फिर्याद करा. फिर्याद धाकले मालक. मग कचेरीच्या गोष्टी कोणाला सांगते? त्या व्यंकोबाजीले सांग का बंकटलाल अगरवालांना सांगितलं का म्हणा टाक फिर्याद आणि लवकर टाक नाही तर म्या बोलवतो त्याले अकोल्याच्या मामलेदार कचेरीत. मागच्या वेळेस वाचला तुमचा व्यंकोबा शेठ, आता नाही वाचणार. मॅम काय करते? तुले पण बोलू मामलेदाराकडं. घरात घुसून सण्यांनी मारहाण करणं अपराध आहे आणि गाववाले साक्ष देतीनच तुम्ही काय केलं ते. एकच गावात राहता ना आणि मित्राला मारहाण करता. चला चला निघा सगळ्यांनी निघा. मामलेदार कचेरीत भेटूच. निघा चला.
भागले मारक व्याज भी दिल असतं जिमी पण वन वन फिरून कोणीच काम दिलं नाही जी मले महाराजांच्या पाया पडायचं नाही ठोबा आणि रडते काहिले आपण बाबूजीला भेटू हा मार्ग निघा आणि वहिनी काळजी करू नको ना महाराज आहेत ना आऊजी चल ठोबा देवासारखे धावून आला जी गण गण गणात बोते इटोबा तू केलेल्या चुकीच्या कर्मांचा तुले पश्चाताप झाला हे चांगलं आहे ना लेकरा वाईटाची संगत ठेवून दुष्कर्म केली तर त्याची शिक्षा या जन्मी भोगायला लागते ना लेकरा माणूस स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी दुसऱ्याला दोषी ठरवते पण स्वतः चुकला असं कबूलच करत नाही ना लेकरा म्हणून कबीर काय सांगते बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलया को जो मन देखा अपना मुझसे बुरा ना कोई कबीरा मुझसे बुरा ना कोई गण गण गणात बोते भाऊजी ने भाऊजी मले असा राग आला ना धाकले सावकार बंकट भाऊ आपल्याले म्हणजे शेगावच्या वाघोबाले धमकी देते हो ना मामलेदार फिर्याद आमका धमका गण गण गणात बोते अडोली वाट बुवा नाजी भाऊजी ओ कायले आमच्या सामोरे येताजी तुम्ही आपल्याच गरीब आणि अडचणीत सापडलेल्या मित्राला त्रास दिला त्याच्या घरासमोर कल्ला केला तर तुम्हाला का भेटत राजे हो लखोबा आज इठोबावर तर येळ आली उद्या तुमच्यावर तर आली तर स्वार्थासाठी अंकोबा बळी द्यायचा विचार करते जेवणात ईश कालवते गरीब त्रस्त गावकऱ्याला कर्जात अडकवते खोटी कागदपत्र बनवते माणूस म्हणून विचार करणार लखोबा अशा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाला साथ देऊन भलं होणार आहे नोकरी आहे की आमच्यावाली नोकरी आहे पोटापाण्यासाठी करा लागते आम्हाला गोर गरिबांचे संसार उद्ध्वस्त करून स्वतःच्या घरात दिवाळी साजरी करता आणि स्वतःली माणूस म्हणून घेता लखोबा अशा दुष्ट माणसाच्या संगतीत राहता म्हणून तुम्हाला घरात गावात आणि स्वतःच्या नजरेत बी किंमत नाही ना मग काय लेकरांनो दुष्ट चक्रात अडकता या अंकोबासाठी स्वतःच्या जीवावर तो उधार होऊन जाण्याने वाईट काम करता तो अंकोबा बी तुम्हाला किंमत देत नाही ना लक्षात ठेव लखोबा मीठ भाकर भेटली तरी बी चालन पण माणसानं स्वाभिमानानं सत्याच्या आधारे जगावं विचार कर गण गण गणात बोते काही बोलते का ह्या बुवा नाही का पांड्या बुवा खरे बोलते हा कधी कधी मले पण वाटत काय आपल्याला मान स्वाभिमान नाही हा मग पोते रे हाव आपण पायपुसून जातात तसे खरे बोलते बुवा असं समजायले काय ले गोळा केलं लेकरा नाही उगा धडधड वाढते ना माया काळजात बाप्पा धडधड काय ले वाढते तसं नाही जी हल्ली कोणाचं ऐकते का राम नाही आता घरातला करता पुरुष तोच आहे पण पण शंका कुशंका कायले शंका कायले म्या बरी मा काम बर लवकर सांग ना लेकरा काम राहतेत ना घरात माय
हे काम लय महत्वाचं आहे माय. या मडक्यातल्या ऐवजाचा फैसला आजच करायला पाहिजे. फैसला हे मडक मा घेतला ऐवज मा मी जमवलाय तो ऐवज मग फैसला तू कसा करणार. हा आता मडक तू या हाती ये म्हणून तू मालक झाला का. आता समजणत ना माय कोणाकोणाचं काय काय आहे ते. स्वतःच्या जन्मदात्रीली असं वागवणार का तू. माझ्या आत्मसन्मानाच्या अशा चिंधड्या उधळणार का लेकरा तू. माय हे समजा मी गावासमोर केलं असत ना तर तू आरोप करू शकली असती. पण चार भिंतीच्या आत आपल्या चौघातच करून राहिलो आणि महाराजांची आज्ञा आहे तशी. घरच्या गोष्टी चवाट्यावर मांडण्याचा स्वभाव आहे माय. मी काय म्हणते तुम्ही कर आहे समज मी हातला अटकते. हा तुले कुठे जायची गरज नाही. तू कायले घाबरते. हा ना लेकरा तू कायले घाबरते लेकरा. घाबरायले मुंड्या पकडायले मी आहे ना इथं. त्यासाठीच तर जलम दिल ना मी रामले. हा ना तू इथंच थांब. पाठरांगोळी काढते पाय तरी. सासूच्या झिंजा कशा उपटल्या जाते. हे बघ तू किती बी त्रागा केला ना तरी एक ना एक दिवस हे होणारच होत. रामचंद्रा बोल तू. दागिन्यांच्या वाटण्या केल्या तू. लई गुणाचं आहे जी मा लेकरू. लई शान आहे. पण लेकरा या मडक्यात कोणता दागिना कोणाचा आहे हे कोणालाच मालूम नाही ना. ते फक्त मले ठाव आहे याची खात्री करू ना. माहे दागिने गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते.